मी कुठल्या रेफरन्स मध्ये बोललो तेवढ्या रेफरन्स मध्ये मी सांगतो की ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला त्यांनी आरक्षण सोडावं अशी भूमिका माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी मांडली. इतकंच नाही तर श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असंही शिंदे म्हणालेत. सध्या मराठा आरक्षणावर वाद सुरू आहे. या दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीवर शिंदे यांनी आपली मतं मांडली आहेत. शिंदे म्हणाले की आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना या विषयांवर पक्षापेक्षा माझी वेगळी मतं आहेत. जोपर्यंत आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत आरक्षणाचा लाभ घ्यावा, त्यानंतर लाभार्थ्यांनी आरक्षण सोडून द्यावं. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असं शिंदे म्हणालेत. आपल्या विधानावर शिंदे ठाम आहेत. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण हे सरकारला द्यावं लागेल असंही शिंदे म्हणाले. श्रीमंतांना आरक्षणाची गरज आहे. मी कुठल्या रेफरन्स मध्ये बोललो तेवढ्या रेफरन्स मध्ये मी सांगतो की मी सुद्धा स्कॉलरशिप घेत होतो आणि मला जेव्हा जरूर नाही तेव्हा ती सोडून दिली. पण मराठा समाजाला जर सरकारने प्रॉमिस केलेलं असेल त्यांना आरक्षण द्यावं म्हणून ते दिलं पाहिजे. जमी आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.